विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. सांगली जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने 10 शेळ्या मेंढ्यांसाठी 60,000 रुपये तर 2 म्हशीसाठी 80,000 रुपयाची योजना सुरू केली आहे. ही योजना म्हणजे सर्वसामान्य अर्जदारांची चेष्टा आहे, कारण एवढ्या पैशात एवढी जनावरं खरेदी होऊ शकत नाहीत असा दावा दलित महासंघाने केलाय. हे अनुदान तात्काळ वाढवण्यात यावं आणि यांच्या मुदतीत ही वाढ मिळावी यासाठी दलित महासंघाच्या वतीनं सांगली जिल्हा परिषदेसमोर कोंबडा मोर्चा काढून निदर्शने करण्यात आली. प्रत्येक गोष्टीवर कर वाढलेला असल्याने या अनुदानात ही वाढ करावी आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख वाढवून मिळावी यासाठी तर पशुसंवर्धन विभागाला जाग करण्यासाठी कोंबडा मोर्चा काढल्याचं, तसेच येत्या 4 दिवसात योग्य तो निर्णय घ्यावा अन्यथा पशुसंवर्धन विभागाला टाळे ठोकण्याचा इशारा दलित महासंघाचे राज्य संपर्क प्रमुख उत्तम मोहिते यांनी यावेळी दिलाय. गेल्या काही काळात GST सारखा प्रकार शासनाने व सरकारने भारतात लागू केला, त्यामुळे मला वाटते अत्यंत छोट्या मोठ्या गोष्टीवर सुद्धा GST कर लागून महागाईचं प्रमाण वाढले गेलेलं आहे. छोट्या मोठ्या गोष्टी सर्वसामान्य माणसाला सुद्धा GST लागू होतो, पण शासन ही झोपेचं सोंग घेऊन काही गोष्टी आपल्याला माहीत नाही असं करूनच राहतं. जिल्हा परिषदची एक पशुसंवर्धन किंवा पशु व्यवसाय म्हणून योजना आहे, त्या योजनेचा अत्यंत अर्जदारांची चेष्टा केल्यासारखी या ठिकाणाला या जेडपीच्या पशुसंवर्धन विभागाने केलेली आहे. अर्जदाराने आज गेल्या कित्येक दिवसापासून अर्ज घेतलेले त्याची माहिती देऊन त्याने अर्ज टाकली आणि ती वेळ कुणालाही माहीत नाही, अर्जदारांना माहीत नाही, इतर पशुव्यवसाय करणाऱ्या लोकांपर्यंत ही माहिती पोचली नाही आणि ही माहिती पोचली पण त्याला वेळ अवध्या वेळेतच पोचली. या इथं अनुदानसुद्धा या ठिकाणाला तिने एक चेष्टा केल्यासारखं अनुदान दिलेलं आहे. मोहन राजमाने, स्टार महाराष्ट्र न्यूज, सांगली.